तयार आहे आपला हॉटेल सारखा दाल तडका आणि जिरा राईस। तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे, मस्त झालेलं आहे, चव पण अति उत्तम झालेली आहे। नमस्कार, मी अंजली 7MDIY आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहे हॉटेल सारखा दाल तडका आणि जिरा राईस। चला तर मग बघूयात तो कसा बनवायचा। इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 मोठी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, हळद, अद्रक लसूणची पेस्ट, जिरे, 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी मी तडक्यासाठी तूप घेतलेलं आहे, कढीपत्ता, लिंबू, हिरव्या मिरच्या, टोमॅटो घेतलेला आहे 1 बारीक चिरूड आणि चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं मी हिंग घेतलेलं आहे। हिंगाशिवाय आपला दाल तडका होणार नाही हॉटेलसारखा, म्हणून हिंग घ्याच। आता आपण सगळ्यात पहिला आपल्या दाल तडक्याला फोडणी मारून घ्यायची आहे। आता इथं मी एका कुकरमध्ये गॅस गरम करून ठेवलेला आहे, एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी तेल घालणार आहे। आता हे तेल गरम होऊ दे। आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, आता आपण याला फोडणी देऊया। ह्यामध्ये मी जिरे मोहरी घालणार आहे 1 चमचा। मोहरी चांगलं हे झाल्यावर मी यामध्ये कढीपत्ता घालणार आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणची पेस्ट, याला चांगलं खालून घ्या। आता यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे, त्यानंतर बारीक चिरलेले इथे मी टोमॅटो घालणार आहे। याला आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। चिमूटवर हिंग घालायची आहे, हिंगामुळे वास छान येतो। त्यानंतर इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 1 वाटी, तर ती डाळ घालणार आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घाला। चांगल्या प्रकारे हलवून घ्या आणि याच्यामध्ये थोडस चिरलेली कोथिंबीर घाला। आता या कुकरचं झाकण लावून आता आपल्याला याचे 4 शिट्या करून घ्यायचे आहेत। 4 शिट्या झालेल्या आहेत आपल्या डाळीला। तुम्ही बघू शकता आपली डाळ किती चांगली प्रकारे शिजलेली आहे, मऊ झालेली आहे। आता आपण या डाळीला तडका मारूया। आता आपण या डाळीला तडका मारणार आहोत, त्यासाठी मी ते एका पळीमध्ये तूप घेतलेलं आहे। तुपाने शक्यतो तडका मारा, त्यामुळे चव चांगली येते। आता तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे, मी गॅस बंद करून त्यात थोडीशी मोहरी घातलेली आहे, कढी पत्ता, त्यामध्ये मी थोडे 2 लाल मिरच्या घालणार आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडस लाल तिखट घालणार आहे 1 चमचा आणि हे आपल्या डाळीवर याचा तडका मारू। आता इथे मी राईस करणार आहे, राईस शिजवणार आहे, त्यासाठी मी ते 3 मोठे ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याला उकळलेलं आहे, त्यामध्ये मी तेल घातलं आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालणार आहे मी यामध्ये।
आणि अर्धा लिंबू फेणार आहे. लिंबामुळे आपल्या राईसला चांगला कलर येतो आणि तो मोकळा बनतो. आता मी हे स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये घालणार आहे. आता या तांदळाला मी अर्ध कच्चे शिजवून घेणार आहे. 90% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त शिजू नका, तो कच्चा बनतो. आपल्याला मोकळाच राईस करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला राईस चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. अर्धा कच्चा 90% शिजवलेला आहे मी. आता यातलं सर्व पाणी मी गाळणीतून काढून घेणार आहे. आता आपण या राईसला आपल्या जिराची फोडणी मारायची आहे. जिरा राईस करण्यासाठी आता मी इथे तेल तापवलेले आहे, त्यामध्ये मी जिरा घालणार आहे. जिरा चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर यामध्ये आपण ते राईस शिजवलेलं होतं अर्ध कच्चं ते घालणार आहोत. आता यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकता मी चांगल्या प्रकारे आपलं झालेलं आहे जिरा राईस. आता मी याला चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर त्याला मी 5 मिनिटं ताट झाकून ठेवणार आहे बारीक गॅस करून. आता 5 मिनिटांनी आपण चेक करून घेऊया. वाफेमुळे आता आपलं हे चांगल्या प्रकारे शिजलेला पण आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे. आता हे आपल्याला काढून घेऊया. तयार आहे आपला हॉटेलसारखा दाल तडका आणि जिरा राईस. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे. मस्त झालेलं आहे. चव पण अति उत्तम झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर 7 M's DIY ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.